महामारीचे संकट आले आहे तशी त्या काळात सर्वत्र प्लेग या आजाराची साथ आली होती, तसेच दुष्काळाचेही संकट होते। आपला दौरा पूर्ण करून शाहू महाराज आपल्या राजवाड्यात परत आले की थोडीशीही विश्रांती न घेता लगेच कामाला लागत। खेड्यात पाण्याची सोय, रस्ते बांधणी, दवाखाने उघडणे या कामाला शाहू महाराजांनी सुरुवात केली होती। नुसती आश्वासने देऊन न थांबता ते कामाला लागले होते। महाराजांचा दौरा खेड्यापाड्यातून सुरू होता। प्रत्येक गावाचे निरीक्षण करत होते। त्याचवेळी रायबाग आणि कटकोळ विभागात भीषण दुष्काळ पडला होता। पावसाचा एक थेंबही पडला नव्हता। शाहू महाराज तातडीने दुष्काळी भागाला भेट देण्यास निघाले। त्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई तर होतीच, पण अन्नधान्याचीही टंचाई होती। हे सर्व माहीत होताच महाराजांनी आपल्याबरोबर नेहमीचा लवाजमाही घेतला नाही, उलट उंटावरून घोड्यावरून प्रवास केला। पिकांची पाहणी केली, कोरड्या पडलेल्या विहिरी स्वतः पाहिल्या। पन्हाळा, पेटा, भुदरगड या भागातील लोकांना धीर दिला। करता येईल तेवढी मदत तातडीने केली। आपले वनाधिकारी, जिल्हाधिकारी यांना बोलावून सभा घेऊन सूचना दिल्या। मदतीचा सर्व अहवाल त्वरित राजवाड्यात पाठविण्यास सांगितले। विशेष म्हणजे दुष्काळी भागात त्यांनी यात्रा भरवण्यासही बंदी घातली, चारा विक्री सुरू केली, जमीन महसूल स्थगित केला। शाहू महाराजांनी या भीषण दुष्काळातून आपल्या प्रजेला सावरले, पण नियतीने आता महाराजांची परीक्षाच पाहण्याचे ठरवले असावे, कारण दुष्काळ संपतो न संपतो तोच प्लेगची साथ सुरू झाली। ही साथ प्रथम मुंबईत सुरू झाली, त्यानंतर ही साथ भिवंडी, कराची, पुणे येथे पसरली। पण महाराज अगोदरच सावध होते। तहान लागल्यावर विहीर खोदणे त्यांना मान्यच नव्हते। आपल्या कारभाऱ्यांना अगोदरच सूचना देऊन सर्व तयारी केली होती। यानंतर सातारा आणि बेळगाव येथेही प्लेग आला, पण अगोदरच काळजी घेतल्याने प्लेगला कोल्हापुरात शिरू दिले नाही। पिण्याचे पाणी दूषित होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न केले। सरकारी खर्चाने मोफत औषधोपचार सुरू केले। प्लेग रोग्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी छावण्या उभारल्या। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराज दुर्गम भागात घोड्यावरूनही जात असत। गावात थांबून नागरिकांची विचारपूस करीत प्लेग झालेल्या लोकांसाठी स्वतंत्र दवाखाने उभारले। सर्व नोकरांना, लोकांना विनंती करून घराघरातून उंदराची बिळे बुजवण्याचेही काम सुरू केले होते। प्लेगची कामे कशी चालली आहेत यावर स्वतः देखरेख करीत असत। यावेळी महाराजांनी 40-40 मैल घोड्यावरून प्रवासही केला। या दोन्हीही भीषण प्रसंगातून महाराजांनी प्रजेला खूप मोठा आधार दिला होता। प्रजाजनांना या भीषण संकटातून सुखरूपपणे बाहेर काढले, त्यामुळे महाराज आता प्रजाजनांच्या गळ्यातील ताईत झाले होते। पहा मुलांनो, त्या काळी प्लेगची साथ होती व प्लेगची लस घेण्यासाठी लोकांच्या मनात भीती होती। ती दूर व्हावी म्हणून महाराजांनी स्वतः सर्वप्रथम लस घेतली व लोकांच्या मनात धीर निर्माण केला। शाहू महाराजांची ही सर्व कामगिरी लवकरच व्हिक्टोरिया राणीच्या कानापर्यंत गेली। या भीषण संकटावर महाराजांनी कशी मात केली हे सर्व राणीला समजले। प्रजाजनांच्या सुखासाठी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा पाहून राणी व्हिक्टोरियाने आपल्या 24 मे 1900 या वाढदिवसाच्या दिवशी शाहू महाराजांना महाराज ही पदवी अर्पण केली। वास्तविक महाराज ही पदवी वंश परंपरेने गादीवर आलेल्या प्रत्येकालाच मिळत होती, परंतु शाहूंना ही पदवी यशस्वीपणे राज्यकारभार केल्यामुळे प्राप्त झाली होती। त्यामुळे शाहू राजे आता खऱ्या अर्थाने महाराज झाले। म्हणूनच शाहू महाराजांबद्दल म्हणावेसे वाटते, समाज सुधारण्याचे व्रत घेतले, वाणसतीचे त्यासी मानिले, सारे जीवन अर्पण केले, शाहू महाराज अमर जाहले, शाहू महाराज अमर जाहले। धन्यवाद।